पेन होते का अजून नाही ठीक आहे आता मी एखादं ऑइंटमेंट लावून देऊ का तुम्हाला नको मग अस्वस्थ का आहात एवढे झोप का नाही लागत आहे तुम्हाला कसं झोपणार सुहासिनी बल्लार जे बोलला तेच डोक्यात चाललंय सारखं पण तुम्हीच म्हणालात ना त्याला घाबरण्यात काही अर्थ नाहीये म्हणून घाबरणं आणि बेसावध असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बल्लाळ म्हणाला की त्याला आपल्याच घरातनं कोणीतरी माहिती पुरवतंय कोण असेल ती व्यक्ती अशी कोणी व्यक्ती नसेलच म्हणजे त्याला घर तोडायचं ना आपलं म्हणून मुद्दाम तो हे बोलला असेल तर पॉसिबल आहे म्हणजे घरातल्या प्रत्येकावरच आपण संशय घ्यावा म्हणून कदाचित तो असं बोलला असेल किती भयंकर असू शकतो एखादा माणूस अशा माणसाला सामोरं कसं जायचं हेच कळत नाही आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे कारण हा बल्लाळ कुठून कसा आणि कधी वार करेल हे सांगता नाही यायचं म्हणजे त्याला आपलं घर तोडायचंय सुहासिनी इतकी वर्ष बांधून ठेवलेलं आपलं घर जपलेली नाती हे त्याचं टार्गेट आहे इथे यायच्या त्यांना लपवायला हवं